एक उठावा गटाच्या वकिलाचं म्हणणं होतं की यावर एव्हिडन्स दाखल करण्याची काय आवश्यकता नाही, जी काय समोर आलेली रिट पिटिशन आहे त्यावरच तुम्ही योग्य तो निर्णय द्यावा. त्यावर आमच्या गटाच्या वकिलांनी आम्हाला काही एव्हिडन्स यामध्ये निश्चितच दाखल करायचे आहेत आणि त्यावर सुद्धा सुनावणी झाली पाहिजे. या दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या डायरेक्शननुसार आपण याचा एक शेड्यूल ठरवून घेऊया म्हणून आज अध्यक्षाने आपला निर्णय हा राखून ठेवलेला आहे. देवेंद्र फडणवीसजी आणि एकनाथ शिंदे हे गव्हर्नरना भेटले, राज्यपालांना भेटले, राज्यपालांना भेटून नंतर ते शपथ त्यांचं हे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. या गोष्टीला एव्हिडन्सची गरज नाही आहे, कारण ते आहे, झालंय, ते मानताय, ते मुख्यमंत्री झाले, त्यामुळे दॅट इज ऑल्सो डिस्क्वालिफिकेशन अट्रॅक्ट टू दॅम अंडर 21A 21B. ह्या गोष्टी 21B सभागृहामध्ये 21A ची जी काही तुमचं जे काही बिहेवियर असतं किंवा तुमचं जे काही कृत्य असतं, तुमच्या ज्या काही कृती असतात त्या पक्षाच्या असलेल्या चौकटीचं उल्लंघन करणाऱ्या म्हणून असतात. त्याचं 10th शेड्यूलमध्ये उल्लंघन केल्यानंतर त्याचं अपात्रता याच्यामध्ये येऊन फसतं. त्या ह्या गोष्टी मुद्दे त्यांना दिलेले आहेत. नमस्कार. शिवसेना कोणाची? शिंदेची की ठाकरेंची? गेल्या 1.5 वर्षापासून सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण चालू आहे आणि आता सुप्रीम कोर्टाने जेव्हा ताशेरे ओढलेले आहे विधानसभा अध्यक्षांवर, तेव्हा आज विधानसभा अध्यक्षांनी विधानसभेमध्ये या प्रक्रियेची सुनावणीला सुरुवात केली. आणि या सुनावणीमध्ये, आजच्या सुनावणीमध्ये राहुल नार्वेकरांनी दोन्ही गटाची बाजू ऐकून घेत त्यांना 13 ऑक्टोंबर ही समोरची तारीख दिलेली आहे आणि त्या 13 तारखेला सुनावणी परत सुरुवात होईल असं देखील ते आजच्या सुनावणीमध्ये म्हणालेले आहे. नेमकी शिवसेना कोणाची हे नेमकीच बघण्यासारखं असेल आणि निकाल कोणाच्या बाजूने लागेल हे नक्की सांगता येत नाही, परंतु बघूयात. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.